अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ईश्वरलाल जैन सहकारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन यांनी संचारबंदीमध्ये चोखपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पत्रकार बांधवांना सॅनिटायझर, मास्क व डिटॉल साबणाचे वाटप केले आहे। ईश्वरलाल जैन नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आजच्या जनसेवेकरता म्हणून म्हणजे पोलीस सेवेमध्ये आहेत त्यांना सॅनिटायझर एक, डेटॉल साबण एक आणि हँडवॉश एक आणि डेटॉल मास्क पण देतोय। असे दोन दोन मास्क आपण प्रत्येकाला 2000 लोकांना पण देतोय। 2000 लोकांना त्याच्यात जे सेवा आहेत त्या लोकांवर जास्त फोकस आहे, बाकी जो कोणी याला त्याला आणि पतसंस्थेच्या सभासदांना मी ते वाटतो। बेस्ट बाजार सकाळी 9 ते 12 पर्यंत, हा 9 ते 12 आणि पण ज्या ज्या वेळेस जे जे नवीन आदेश येतील त्या त्यावेळेस आम्ही सगळं मटेरियल पुरवण्यास तयार आहे। कोणाला इमर्जन्सी असल्यास आम्हाला फोन करा, आम्ही त्यांना घरपोच करून देऊ। आपल्याकडे कोणती किंमत आज पैसे कमवण्याच्या उद्देशाने लोकांच्या सेवेच्या हिशोबानं जे रिझनेबल रेट आहेत त्याच रेटमध्ये आज आपण माल देतो आणि पुरस्कार देण्याचे आपण प्रयत्न करू। सहकार्य सगळ्यांचंच आहे, तुमचंही सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळो आणि सगळ्या हा कोरोना आपण टाळण्याकरता सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं एवढंच एक आज आवाहन करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो। मी आपल्या या चॅनलमार्फत सर्व जामनेरकरवासियांना विनंती करतो की या अशा संकटाच्या घडीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन जे कायद्याचं पालन करावं। हा कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त नाही, हा सामाजिक बंदोबस्त आहे। आपल्या मानवजातीसाठी, माणसाच्या जीवनासाठी लावलेला बंदोबस्त आहे, त्यांच्यासाठी काढलेले आदेश आहे। विनाकारण गैरसमज करून घेऊ नका आणि आपण सुरक्षित आहे। जहान आहे तो जान आहे, आपण सुरक्षित आहे, सर्व काही सुरक्षित आहे। जामनेर शहर सुरक्षित ठेवणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, ते फक्त पोलीस विभागावर ढकलून किंवा आरोग्य किंवा महसूल किंवा इतर विभागावर सोपून चालणार नाही। प्रत्येकाने मनाशी ठाम निश्चय करा की मी जे आदेश आहे त्या आदेशाचं पालन करील, घराच्या बाहेर निघणार नाही। आणि विशेष म्हणजे बेस्ट बाजारचे संचालक आपल्या समोर आहेत, राजूभाऊ बोहरा हे पण माझ्यासोबत पतसंस्थेचे चेअरमन सुद्धा आहेत, बोहराजी कत्रुजी बोहराजी यांनी सुद्धा एक आव्हान केलं आहे की ज्या कोणाला आपल्या शहरातील ज्यांना कोणाला अत्यावश्यक वस्तूची गरज असेल त्यांना येणं शक्य नाही त्या पिरियडमध्ये त्यांना येणं शक्य नाही, त्यांनी फोन करावं। त्यांना त्या ठिकाणी घरपोच पोच करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यांना पासेस देण्याची आणि अजून पोलीस प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी माझी आहे। निश्चित आपण ज्यांना काही मेडिकलची गरज असेल, ज्यांना काही अजून किराण्याची गरज असेल, भाजीपाल्याची गरज असेल, खरोखर गरज असेल त्यांनी संपर्क करावा, त्यांना निश्चित आपण त्या ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करू। परंतु कुणी घराच्या बाहेर निघू नका ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आणि घराच्या बाहेर कदाचित निघाले तर मग जो काय पोलीस खाक्याचा परिणाम होईल त्याचं वाईट वाटून घेऊ नका। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।